श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील गुजराती शाळा क्रमांक 9 येथे शालेय वस्तूंचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. तसेच संजय जैन सामाजिक मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दूध वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते वयांचे वाटप करण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ 3 दशकांपासून विविध क्षेत्रात विविध कार्य सुरू आहे. त्यानुसार मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील गुजराती शाळा क्रमांक 9 येथे शालेय वस्तूंचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी पनवेल शहर खजिनदार संजय जैन, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुमित झुंजारराव, सपना पाटील, अभय देशमुख, प्रवीण मोरडाले, अरुण पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडनं आम्ही वया फक्त आपल्या पनवेल महापालिकेपुरत्या नाही तर आपण आदिवासी वाड्यांपर्यंत या वयांचं वाटप करत असतो. आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे गरिबीतून आज इतक्या वरपर्यंत गेलेले आहेत कारण त्यांनी जेव्हा शिक्षक होते त्यावेळेस त्यांनी बघितलेली आहेत की मुलांची काय कंडिशन असते आणि त्यांनी प्रत्येक मूल हा शिकला पाहिजे, तो सक्षम झाला पाहिजे, त्याकरता आपण प्रत्येक शाळांमध्ये जाऊन वया वाटप करत असतो. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी कोविडमध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला मदत केली, प्रत्येक घराघरात अन्न पुरवठा केला, अन्न प्रत्येक घरात बाहेर लोकांना पडायला मिळत नव्हतं आणि त्यावेळेस सगळ्यांना रोजचं जेवण इकडे ठेवलेलं, म्हणजे आम्ही स्वतः हे इथे बसलेले सगळे कार्यकर्ते रोज इथल्या सगळ्या नागरिकांना जेवणाचं वाटप करत होते आणि ते फक्त रामशेठ ठाकूर साहेबांमुळे. आज आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर जेव्हा जेव्हा जी जी गरज लागते त्या त्यावेळेस ते आम्हाला सहकार्य करत असतात आणि आम्ही त्यांच्या मागे पाठपुरावा करून आपल्याला सहकार्य करत असतो. त्याप्रमाणे आज तर ह्या मुलांना कमीत कमी बेंच आहे, आम्ही तर शाळेत बसायचं तर आम्हाला छप्पर सुद्धा नसायचा तरी सुद्धा आम्ही शिकलो आणि आम्ही सुद्धा स्वतः ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकलेली आहे. माझं शिक्षण ठाणे महापालिकेच्या शाळेत झालंय तर माझी पण हीच कंडिशन होती, जशी ह्या मुलांची कंडिशन आहे तीच कंडिशन मध्ये मी सुद्धा शिकले. जर शिकायचं असेल तर तो कोणत्याही छपराखाली शिकतो, पण आता ते तसं राहिलेलं नाही, आता सगळं स्मार्ट होत चाललंय. आज मोदीजींनी सगळं स्मार्ट करायला घेतलंय आणि आता ते तसं होण्यासाठी आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे प्रयत्न करत आहेत. आपण त्यांच्या कानावर ह्या इथल्या काही ज्या सुविधा आहेत त्या त्यांच्या कानावर घालू आणि नक्कीच तुम्हाला ते सहकार्य करतील, कारण आम्हाला ज्या ज्या सुविधा लागत असतील त्या आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडून करून घेत असतो. त्याचप्रमाणे ह्या वह्या वाटप करतो त्या नुसत्या वह्या घरी नेऊन ठेवायच्या नाही तर त्याच्यात काहीतरी लिहिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तुमच्या आईवडिलांची इच्छा असते की माझ्या मुलांनी शिकावं, माझ्या मुलांनी काहीतरी करावं, पुढे जावं. प्रत्येक आईवडिलांनी वाटतं, काही आईवडिलांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, कोणाला वाटतं इंजिनियर व्हावा, कोणाला वाटतं वैमानिक व्हावा. तसंच प्रत्येकाच्या ह्याच्यामुळे जो अभ्यास करेल तो पुढे जाईल, जो करणार नाही तो पुढे जाणार नाही.